नमस्कार मित्रांनो मी राहुल ई स्मार्ट या युट्यूब चॅनलवर आपले सर्वच स्वागत करतोय मित्रांनो मदर तेरेसा याविषयी अतिशय सुंदर निबंध आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्याआधी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा या समोरील या बिलच्या आकारावरच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून तुमचे नोटिफिकेशन ऑन होईल नोटिफिकेशन ऑन म्हणजे मी चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला त्वरित माहिती मिळणार आणि तुमच्याकडून कोणतेही नवीन व्हिडिओ कधीहीच चुकणार नाही मित्रांनो या आधीच्या आपण या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर आपले मनपूर्वक आभार चला तर मित्रांनो मदर तेरेसा याविषयी अतिशय सुंदर निबंध आपण पाहूया मित्रांनो मदर तेरेसा यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी आग्नेनसे गोकनसई बोजसियू या नावाने झाला ते सध्याच्या काळातील एक थोर व्यक्ती थोर समाजसेविका म्हणून मदर तेरेसा यांचा उल्लेख करावा लागतो गोर गरीब अनाथ अपंग अशा लोकांना आपलं समजून जो प्रेमाने यांची सेवा करतो तोच खरा साधू होई मदर तेरेसा यांना खरोखरच साधू किंवा संत म्हणणे उचित ठरेल युगोस्लिव्हियातील सोप येथे त्यांचा जन्म झाला मदर तेरेसांच्या प्रथम पासूनच धार्मिकतेकडे ओढा होता वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांना जोगीन व्हावे असे वाटू लागले त्यावेळी भारतात बंगालमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणारा आयरिश परिचारिकांचा एक गट काम करीत होता त्यांच्या कार्याच्या कथा ऐकून त्या प्रभावित झाल्या व त्यांनी जोगिन बनण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये भारतात दार्जिलिंग मध्ये त्यांनी लॅरोटो कॉन्व्हेंटमध्ये नंचे शिक्षण घेतले व तेथेच शिक्षिकेचे काम स्वीकारले नंतर त्या कलकत्त्यास आल्या व सेंट मेरीज हायस्कूल मध्ये शिक्षिका म्हणून काम सुरू केले पुढे त्या मुख्याध्यापिका बनल्या परंतु कामापेक्षा प्रत्यक्ष त्यांना अधिक रस होता मोतीझील बकाल वस्तीत एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी गरीब मुलांसाठी पहिली आरोग्य शाळा सुरू केली त्यासाठी मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची स्थापना केली अवघ्या पाच मुलांवर शिशुभवन ही शाळा सुरू केली पुढे एकोणीसशे बावन्न मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी निर्मल हृदय ही संस्था सुरू केली अनाथ निराधार ज्यांना औषधोपचारांची खरोखरच गरज आहे त्यांना ही संस्था म्हणजेच घरच होते कलकत्ता शहर व परिसरात त्यांची या कार्यामुळे नाव झाले रोम येथील पोपनिया सेवा कार्याची दखल घेऊन प्रशंसा केली व त्यांच्या या कार्याला मान्यता दिली त्यामुळे त्यांच्याकडे मदतीचा ओघ वाढला भारतात एकोणीसशे पासष्ट मध्ये शांतीसागर ही कुष्ठरोग्यांची वसाहत उभी केली तर शहात्तर मध्ये आशादान या संस्थेची स्थापना केली पुढील काळात त्यांनी अनाथ बालके अपंग अंध वृद्ध व निराधार कुष्ठरोगी आदी समाजातील दिनदुबड्या व उपेक्षित घटकांसाठी हजारो केंद्र सुरू केली भारतातच नव्हे तर जगातील विविध देशांत यांच्या सेवा कार्याची व्याप्ती वाढली दुखितांची अश्रू पोसण्यासाठी मदर टेरेसा आवश्यकता भासेल तेथे धाव घेत राहिल्या त्यांच्या या सेवा कार्यामुळे जगातील महान व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने प्रथम पद्मश्री हा किताब दिला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जोसेफ केनेडी पारितोषिक नेहरू पारितोषिक व पोल जॉन पाल यांची शांतता पारितोषिक मिळाले एकोणीसशे बहात्तर मध्ये एमस्टन मॅक्सेस आणि टेम्पलटन फाउंडेशन तर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळाले एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान देऊन त्यांच्या कार्याचा महान गौरव केला अशा या महान मदर मदरतेडिसांचा मृत्यू पाच सप्टेंबर एकोणीसशे मध्ये कलकत्ता येथे झाला मदर तेरिसा हे आमच्या मनामध्ये सदैव जिवंत राहणार मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा निबंध खूपच आवडला असेल ला मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचे असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायची असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो त्याचप्रमाणे ई स्मार्ट स्किल या युट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी पुन्हा एकदा येतोय नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम